राजकारण म्हणजे उघडपणे दिलेले इशारे आणि अप्रत्यक्षरित्या दिलेले संदेश. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादीला इशारा आणि संदेश दोन्ही सुद्धा दिलाय असं म्हणायला हरकत नाही. बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. अजित दादा मुख्यमंत्र्यांचं ऐका. संजय राऊतांचा थेट इशारा. दिल्लीत शहा आणि ठाकरेंमध्ये लंच डिप्लोमसी. शिवसेना आणि राष्ट्रवादीतले मतभेद प्रचंड वाढलेत की काय असा प्रश्न पडू लागलेला आहे. कारण पिंपरीच्या भोसरीमध्ये संजय राऊतांनी अजित पवारांना थेट इशाराच दिलाय. मुख्यमंत्र्यांचं ऐका नाहीतर गडबड होईल असं राऊत म्हणालेत. इथं हे स्पष्ट करायला हवं की राऊत शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते आणि म्हणूनच जशास तसं उत्तर द्यायला तिथं अजितदादा हजर नव्हते. सगळं आपण एकदा माननीय अजितदादांबरोबर बसून बोलू की आता एकत्र काम करायचं. आमच्या लोकांनी ऐकत जा, अजून आमच्या लोकांना नाराज करू नका, गडबड होईल. सचिन वाझे प्रकरण असो किंवा नारायण राणेंचं अटक सत्र, नाहीतर अलीकडचा किरीट सोमय्यांचा संपूर्ण कोल्हापूर दौऱ्याचा ड्रामा, या सर्व विषयांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तीव्र मतभेद असल्याचं बोललं जात आहे. आता पुणे म्हणजे अजित पवारांचा बालेकिल्ला, तिथं जाऊन राऊतांनी त्यांना इशारा दिला म्हणजे पडद्यामागे नक्कीच काहीतरी मोठं घडतंय. आता दुसरी बातमी म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये झालेल्या लंच डिप्लोमसीची. तसं पाहायला गेलं तर बैठक नक्षलवादावर होती, सर्व नक्षलग्रस्त राज्यांचे मुख्यमंत्री तिथे हजर होते, पण शहांनी सेपरेट लंच केला तो फक्त उद्धव ठाकरेंच्या सोबत. आणि हो, त्याचे फोटो माध्यमांपर्यंत पोहोचतील याची खातरजमा देखील केली बरं का. गुरुवारी पुण्यातील एका कार्यक्रमात नितीन गडकरी आणि अजित पवार एका मंचावर येतात आणि लगेचच रविवारी उद्धव ठाकरेंमध्ये लंच डिप्लोमसी होते. समजने वालों को इशारा काफी होता है. बाकी आता अजित पवार नेमक्या कुठल्या मंचावर या सगळ्याला उत्तर देतात हे पाहायचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.